नमस्कार, मी रुपाली। तुमचं रुपाली बोराडे रेसिपीजमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई किंवा पेढा कसा बनवायचा आहे। परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा। यामुळे काय होईल की मी माझे जेव्हा नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ देखील तुम्हाला लगेच पाहता येतील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। प्रथम आपण पॅनमध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। यानंतर यामध्येच मी 2 चमचे साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल। आपण दुधामधील साखर आहे ती पूर्णपणे विरघळून घेणार आहोत। यानंतरच आपण पुढची प्रोसेस आहे ती करणार आहोत। हे पहा, इथे आपली साखर ही पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण यामध्येच 1 चमचा तूप घेतलेला आहे। यानंतर वेलची पूड घेऊया 1/2 चमचा। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्येच 1 कप मिल्क पावडर घेणार आहोत। हे पहा, इथे पाहू शकता आपण सर्व मिल्क पावडर ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। मिल्क पावडरपासून बनवलेले पेढे हे अतिशय टेस्टी असे आहेत आणि मार्केटपेक्षाही खूपच सुंदर असे तयार होतात। तुम्ही देखील या पद्धतीने या रक्षाबंधनला हे पेढे नक्की ट्राय करून पहा। आपल्याला इथे हे मिश्रण 4 ते 5 मिनिटांपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे इथे आणि आपल्याला हे मिश्रण आहे ते कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे मिश्रण खाली चिकटणार नाही आहे। हे पहा फ्रेंड्स, इथे आपलं मिश्रण आहे ते बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आपण 1/2 मिनिट आणखी हे मिश्रण शिजवून घेऊया। आपलं इथे पेढे बनवण्याचं मिश्रण हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आपण लगेचच गॅस बंद करून घेऊया। आपण हे पेढे किंवा मिठाई आहे ते 3 कलरमध्ये बनवणार आहोत। यासाठी समप्रमाणात आपण हे मिश्रण घेऊया 3 बाउलमध्ये। आपलं मिश्रण आहे ते 3 बाउलमध्ये सेम प्रमाणात घेऊन झाल्यानंतर आपण यामध्ये कलर मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीचा पावडर कलर वापरला तरीही चालेल। माझ्याकडे इथे लिक्विड फूड कलर आहेत, यातीलच मी 1 ड्रॉप पिंक कलरचा घेतलेला आहे 1 बाउलमध्ये। यानंतर ग्रीन कलरचा घेऊया आपण 1 ते 2 ड्रॉप आणि हे दोन्ही कलर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया 2 बाउलमधील। आपले इथे व्यवस्थित असे कलर मिक्स करून झाल्यानंतर आपण हे एकदम प्लेन असं मिश्रण करून घेतलेलं आहे। तुम्हाला इथे पेढे हे ज्या साईजचे बनवायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही याचे भाग हे कट करून घेऊ शकता। इथे मी पिंक कलर आहे त्याचे 8 भाग करून घेतलेले आहेत। यानंतर आपल्याला ग्रीन कलरचे देखील 8 करून घ्यायचे आहेत आणि व्हाईट कलरचे देखील 8। हे 8 भाग आहे त्याचे आपल्याला अशा पद्धतीने एकदम प्लेन असे गोल बनवून घ्यायचे आहेत। सेम पद्धतीनेच इतर सर्व मिश्रणाच्या देखील मी एकदम गोल असे आकार बनवून घेतलेले आहेत। यानंतर आपल्याला आता इथे प्रत्येक कलरची 1-1 गोळी घेऊन अशा पद्धतीने याचा गोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी कशा पद्धतीने पेढे हे बनवून घेत आहे ते। आपण घरी बनवलेले हे पेढे आहेत ते अगदी स्वीट शॉपमध्ये मिळतात, तसेच हे पेढे देखील तयार होतात। तुम्ही देखील या पद्धतीने पेढे हे नक्की ट्राय करून पहा। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे आपल्या पेढ्याला 3 कलर आलेले आहेत। यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पेढ्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे चमच्याने। अगदी कृतीत दाखवल्याप्रमाणे आपण हे पेढे बनवून घेणार आहोत। यानंतर आपला पेढा हा आणखी सुंदर दिसावा यासाठी इथे मी काही त्रुटीफ्रुटी वापरलेल्या आहेत। तुम्ही इथे काही काजू बदामाचे काप देखील वापरू शकता। सेम प्रोसेस फॉलो करून मी तुम्हाला आणखी एक पेढा हा बनवून दाखवते। हे पहा किती झटपट आणि सुंदर असे आपले पेढे हे तयार होतात। हे पहा, अगोदरच्या पेढ्याप्रमाणेच आपण हा देखील पेढा हा व्यवस्थित गोल करून घेतलेला आहे।
अशा पद्धतीचा इथे मी गोल चमचा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा चमचा नसेल तर तुम्ही कोणत्याही चमच्याने याला अशा पद्धतीने मार्किंग ही करून घेऊ शकता। हे पहा फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला पेढा हा दिसत आहे आणि खायला देखील खूपच टेस्टी असा आहे। इथे मी सेम पद्धतीनेच इतर सर्व पेढे देखील बनवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता कलर देखील खूपच सुरेख असा आलेला आहे। वाव, खूपच मस्त असे इथे आपले रक्षाबंधन स्पेशल पेढे किंवा मिठाई ही सर्व करण्यासाठी रेडी आहे। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।